खरं त्याचं खेळण्या बागडण्याचं शाळा शिकण्याचं वय पण वयाच्या चौथ्या वर्षापासून ते आत्तापर्यंत म्हणजे त्याच्या वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत त्याच्या मागे वेगवेगळ्या आजारांचं शुक्ल काष्ठ लागलं अभिषेक सावंत असं या अभागी मुलाचं नाव पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या सावंत कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरिबीची असतानाही त्याच्यावर आत्तापर्यंत आई वडिलांनी उपचारासाठी लाखो रुपये खर्च केलेत पण आता अभिषेकच्या मणक्याच्या आजारावरील उपचारासाठी करावा लागणाऱ्या खर्चापुढं सावंत कुटुंबीय हातबल झालंय त्यामुळं अभिषेकच्या उपचारासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांकडून मदतीचा हात मिळाला तरच अभिषेक पुन्हा या आजारातून सावरणार आहे पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या अभिषेक किशोर सावंत या शाळकरी मुलाला वयाच्या चौथ्या वर्षापासून ते आत्तापर्यंत वेगवेगळ्या आजाराला सामोरं जावं लागतंय अभिषेकचे वडील किशोर सावंत हे ग्रामपंचायतीमध्ये झाडू कामगार तर आई मोलकणीचं काम करते यावरूनच त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सहज लक्षात येईल अभिषेकला वयाच्या चौथ्या वर्षी ताप आल्याचं किरकोळ निमित्त झालं आणि त्यातूनच त्याच्या मेंदूजवळ पाणी झालं अभिषेकचा हा गंभीर आजार लक्षात येताच आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकले प्रारंभी त्यांनी मिरज इथल्या मिशन हॉस्पिटलमध्ये उपचार केले त्यातून तो बरा होऊन काही काळ शाळेतही जाऊ लागला मित्रांसोबत खेळू बागडू लागला त्याला गाण्याची आवड निर्माण झाली पण गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मणक्याच्या आजारानं पुन्हा डोकं वर काढलंय त्याच्या मणक्यात पाणी झाल्यानं त्याचे हातपाय थरथरू लागलेत त्याला उभं राहण्यासाठी आई वडिलांसह इतरांच्याही मदतीचा आधार घ्यावा लागतोय यातच भर म्हणून अभिषेकची आई मनीषा यांनाही अर्धांगवायू झाला त्यामुळे सावंत कुटुंबावर तर आता संकटाचा आभाळ कोसळलंय अभिषेकच्या मणक्याच्या आजारावर उपचार करण्यासाठी कोल्हापुरातील सीपीआर आणि खासगी रुग्णालयांच्या पायऱ्या झिजवून झाल्या मुंबईतील केईएम लाईफ लाईन हॉस्पिटलचाही त्यांनी आधार घेण्याचा प्रयत्न केला पण अभिषेकवरील उपचारासाठी सुमारे दीड ते दोन लाख रुपये खर्च येणार असल्यानं सावंत कुटुंबीय अधिकच हतबल झालंय त्यामुळं अभिषेकच्या उपचारासाठी समाजातील दानशूर व्यक्तींकडून आर्थिक मदतीची गरज आहे अभिषेकला आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्यांनी बँक ऑफ इंडियाच्या कोतोली शाखेतील शून्य नऊ चार आठ एक शून्य पाच एक शून्य शून्य एक एक पाच तीन नऊ या खाते क्रमांकावर मदत जमा करावी असं आवाहन करण्यात आलं आहे